सागरा मधुन कसे चालले थैमान, हव सागरा मधुन कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावुनी, येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज, बोले एकांतात कोण हातर आतला आवाज, हातर आतला। मनू, अगं झोपायचं नाहीये का तुला आज? नाही, तू झोप बेटा। तू पप्पाची वाट पाहतीयस का? हो। मला वाटत नाही की आज तो लवकर येईल। का? अगं त्याचे कोणी ते फॉरेनहून बिझनेस पार्टनर येणार आहेत। अगं पण इतक्या रात्री बिझनेस मीटिंग चालणार आहे का? अरे बेटा बिझनेस मीटिंग कशाला, तो तिला डिनर देईल आणि मग तिची राहण्याची व्यवस्था करेल आणि मग येईल घरी। कसली व्यवस्था आणि कसलं काय, डायनाचा फार मोठा प्रॉब्लेम झाला होता आज। ही आपली लोक पण ना संताप येतो नुसता, कुणीही नवखा म्हणून दिसला ना की त्या लुटायला टपलेले असतात। त्यातून तो माणूस फॉरेनर असला तर विचारायचं तू। अगं बाई, कुणी लुटलं की काय तिला? वाचली नशिबानं, दोन मुलांनी छेड काढली तिची रस्त्यात, तिला लंकेची पार्वती केली असते। वेळ चांगली, कुठेतरी एक टेरर महात्मा आला अचानक गर्दीतनं, त्याने त्या मुलांना थोबडावले, मुलं पळून गेली, पण हा सरळ डायनाला घेऊन पोलीस स्टेशनला गेला, रिसर कंप्लेंट नोंदवली त्याने। अरे पण आजकाल जे ह्या तमाशा बघणाऱ्या बघ्यांच्या जगात हा कोण कसा आणि काय डेअरिंग करून पुढे सरसावला रे? हेमा, हिम्मत असेल ना तर कुणी माणूस पुढे उडी मारू शकतो। अरे तेच विचारतीये मी, कोणी घेतली ही उडी? हां, मी जर नाव सांगितलं ना तर आश्चर्य वाटेल तुला। पप्पा, तिचं मला माहिती नाही, पण तुम्ही जे सांगाल ना त्याच्यावर माझा विश्वास असेल। कोण आहे तो सांगू? ज्या माणसाने डायनाला वाचवलं तो माणूस म्हणजे आपले मनोहर पंत होते। वीरेन, अरे ठीक आहेस ना की न झोपताही स्वप्न पाहतोयस? हेमा बिलीव मी, मी खोटं नाही सांगत आहे। अगं मनोहर पंत होते म्हणून डायना वाचली आज, तर गॉड नोज काय झालं असतं तिचं। खरंच बाबांनी? हो, वाटलंच मला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता वणव्यात उडी घेणारा द ग्रेट मॅन। मनू, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू, तू योग्य ती निवड केलीस बेटा, ती माणसं ते घर, हॅट्स ऑफ टू यू। मी काय म्हणते वीरेन, तुला पाहून नाही ना केला हा पराक्रम मनोहर पंतांनी? त्यांची माझी भेट झाली आहे कुठे? पण मग पप्पा, तुम्हाला कसं समजलं तुमच्या त्या गेस्टला वाचवणारे बाबाच होते म्हणून? डायनानं सांगितलं। ती डायनाही ओळखते का मनोहर पंतांना? अगं ओळखायला कशाला हवं, मी मगाशी म्हटलं ना की मनोहर पंत तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेले, रितसर केस त्यांनी नोंदवली,
त्याच्यामध्ये वेळ गेला, एकमेकांशी ओळख झाली. जेव्हा डायनानी मला मनोहरपंतांचं नाव सांगितलं तेव्हा मी त्यांचं वर्णन तिला सांगितलं आणि त्याच्यावर कन्फर्म झालं की ते मनोहरपंतच होते. पप्पा, नो डाऊट, ते बाबाच असणार. समाजसेवेत या माणसाने स्वतःला वाहून घेतलं असं नाही म्हणणार मी, पण समाजसेवेत ते वाहत जातात हे मात्र नक्की. बेटा खरं सांगू, मला त्यांना थँक्स म्हणायचं होतं, पण खूप रात्र झाली आणि आत्ता त्यांच्या घरी जाणं हे योग्य नाही ना. अरे फोनवरच देऊन टाक ना थँक्स. ते फोनवर नव्हते आले तिला वाचवायला, प्रत्यक्ष आले होते. हे बघ, हा प्रकार घडत होता तेव्हा तिथे मनोहरपंत होते म्हणून त्यांनी तिला वाचवलं. हा निव्वळ योगायोग आहे. मम्मा, तुला सरळ बोलताच येत नाही का ग? बेटा तुला माहिती आहे ना माझा स्वभाव, मी मनात येईल ते बोलून मोकळं होते. हो, पण प्रत्येक ठिकाणी हा फॉर्म्युला लागू पडत नाही हे लक्षात घ्या जरा. पण बेटा काहीही झालं तरी उद्या सकाळी मी स्वतः जाऊन मनोहरपंतांचे अभिनंदन करणार आहे, आभार मानणार आहे. तायनाला कळलं पाहिजे की या देशामध्ये सगळेच वाईट लोक नसतात. अतिथी देवभव हे मानणारे आणि त्यानुसार जगणारे अजूनही काही लोक या देशामध्ये आहेत. कोण आलाय आता? हा या या, दार उघडच आहे. कोण आहे? कोण कोण कोण? तुम्हीच का मनोहर? हो मीच, पण मी म्हणजे मनोहर नाही, मनोहर मी. जे कुणी असाल ते हो. असो द्या. बरं, आपण कोण? मी सावळा हवालदार. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे काल त्या दोघा नालायकांबद्दल मी जी पोलीस स्टेशनमध्ये येऊन कंप्लेंट केली होती त्या संदर्भात तुम्ही मला विचारायला आलात का, म्हणजे पोलीस स्टेशनला बोलवायला? साहेब, पण माझा नंबर होता तिथे, मला फोन करायचा ना. मी आलो असतो, तुम्ही कशाला तसदी घेतली साहेब? बरं, सापडली का ती दोघं? सापडायचं ते काय आंतरराष्ट्रीय गुंडे वाटले भाई तुम्हाला? नाही, ते आंतरराष्ट्रीय नाही आहेत, पण आंतरराष्ट्रीय लोकांना घाबरवत आहेत ना, त्याचं काय? एवढा काय गुन्हा केला हो? हो, तुम्ही जाब विचारायला आलायत की मला? हो हो, जाबच विचारायला आलोय. काय हो, त्या पोरानं काय मोठा एवढा गुन्हा केला? काय खून केला की बलात्कार केला? हो, पण एका मुलीची म्हणण्यापेक्षा एका परदेशी बाईची त्यांनी छेड काढणं हा काय कायद्याने गुन्हा वाटत नाही तुम्हाला? एवढा मोठा दखलपात्र म्हणून तर नाही. अरे वा. नाही, तुम्हीच सांगा ना. सांगा, तुम्ही काय सांगणार हो? तुम्हाला तो मोठा गुन्हा वाटला म्हणून कंप्लेंट केली ना. मला सांगा, फॉरेनर काय रोज येतात का आपल्याकडे? कधी क्वचित आपल्याकडे येतात. आणि ते जर अशा लोकांना जर आपण छेडछाड केली, काही त्यांची गल्लत केली, तर ते काय म्हणतील आपल्या लोकाला, काय म्हणतील आपल्या देशाला? आपली आब्रू नाही जाणार. मला सांगा, घुंगरूवाला बैल कोमाकडवाला अस्वलवाला आपल्या गल्लीत आला तर त्याच्या मागे पोर नाही लागणार का? आणि त्या माकडाला, त्या अस्वलाला, त्या बैलाला ते पोरं हात लावून कुत्र म्हणून नाही पाहणार का? अहो, ती फॉरेनर बाय जरा वेगळी दिसते, गुरी गुमटी दिसते, आणि म्हणून त्या पोरानं कुतुल म्हणून तिला हात लावून बघितलं, तुम्हाला तो गुन्हा वाटतो? अहो, ती काय 8-10 वर्षाची मुलं नव्हती. अहो, ती सुजाण मुलं होती चांगली, आणि त्यांचा हेतू मला नक्की चांगला कळाला होता. तुम्हाला कसं कळला हो त्यांचा हेतू? त्यांनी तुम्हाला सांगितलं होय? काय माहितीये साहेब, भरपूर पावसाळे मी पाहिलेत त्याच्यामुळे मला त्यांचा हेतू कळलाय. म्हणून काय तुम्ही कायदा हातात घेणार? कायदा कुठे हातात घेतलाय, कंप्लेंट केली आहे रीत सर. थोबाडीत हाणली एकाच्या. मग थोबाडीत हाणली म्हणजे काय, कायदा हातात घेतला का? आणि त्या माणसाने जे काही केलं त्याला काय मी गोंजारायला पाहिजे होतं? मग तिथे मला एक कळत नाही साहेब, तुम्ही असली हवालदार आहात की? म्हणजे? नाही, म्हणजे आडनावही हवालदार असू शकत ना, म्हणून मी विचारतोय. आडनाव नाही, खराखुरा हवालदार आहे मी. अच्छा, खराखुरा हवालदार? मग वकील बिकील झालात की काय? मग नाही, मगापासून पाहतोय त्या गुन्हेगारांचीच तरफदारी करताय. कोण आहे? हा, या, दार उघडच आहे. मला हेच म्हणायचं होतं की मनोहरपंत. अरे वीरेंद्र साहेब.
यस मनोरपंत, मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे आणि आभार मानायला आलेलो आहे. कशाबद्दल? पण कशाबद्दल म्हणजे काय? अहो, काल तुम्ही ज्या परदेशी तरुणीला त्या छेडछाड प्रकरणी वाचवलं, ती परदेशी तरुणी ही माझी होणारी बिझनेस पार्टनर आहे, मिस डायना. तुम्हाला कल्पना आहे का, या सगळ्या प्रकारानंतर ती हा देश सोडून परत चालली होती. पण तुमच्यासारखे सहृदयी लोक इथे आहेत हे पाहून तिने आपला निर्णय बदलला. थँक्यू सो मच. पण हे हे पोलीस हवालदार हे माझ्या विरुद्ध तक्रार घेऊन आलेत. तुमच्या विरुद्ध तक्रार? हो, काल मी जी कंप्लेंट केली ना, तर म्हणे त्या मुलांच्या थोबाडीत मारलं म्हणे तुम्ही, म्हणून ते कंप्लेंट घेऊन आलेत. सांगा आता मनोहर पंत, काय वेळ आली बघा. गुन्हेगाराला शिक्षा व्हावी असं वाटण्याऐवजी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहेत. काय हो, कोण लागतो कोण तुमचा? मुलगा. तुमचा मुलगा? होय. म्हणजे तुम्ही डबल गुन्हेगार आहात? समजा म्हणजे तुम्हाला गुन्हेगारच दिसतात का? अहो, मी पोलीस आहे आणि मला तुम्ही. हेच आमचं दुर्भाग्य आहे, कळलं? तुम्ही पोलीस आहात हे आमचं दुर्भाग्य आहे, म्हणून हे असले अपप्रकार चालतायत. तुम्हाला सांगतो, तुम्ही बाप म्हणूनही फेल आहात आणि पोलीस म्हणूनही. मी समजलो नाही. तुम्ही जर बापाचं कर्तव्य नीट पार पाडलं असतं ना, तर तुमच्या मुलांनी हे असले धंदे केले नसते बाहेर, आणि तुम्हाला इथपर्यंत यायची वेळ आली नसती. त्यातून तुम्ही पोलीस गुन्हेगाराला पाठीशी घालायला निघालात, तक्रार करताना धमक्या द्यायला आलात, आपल्या पदाचा गैरफायदा घेतलाय तुम्ही. आणि एक सांगा, पोलीस हा फिर्यादीच्या बाजूने असायला हवा की गुन्हेगारांच्या? पोलीस हा आधी मी बाप आहे. मग तुमच्यातल्या बापाला शोभत का गुन्हेगाराला पाठीशी घालणं? अहो, परदेशी लोक हे आपले पाहुणे आहेत आणि आपण आपल्या पाहुण्याचा अनादर करतो? नाही करत. मग नाही, त्याला माफ करा. अहो, पोर आहे त्यो. हे बघा, तुमची कंप्लेंट मागे घ्या. आता पोलिसाच्या मुलांनी असं करणं म्हणजे माझ्या खात्यात मी बदनाम ठरेन. अहो, माझे सहकारी मला चिडवत्या. पण मग एका परदेशी नागरिकाला हे असं छळवात केला म्हणून ते लोक नाही चिडवतील आपल्याला? ते म्हणतील, काय वाह्यात देश आहे हा, किती वाह्यात लोक आहेत, बदनामी नाही करणार आपली, आपल्या लोकांची, आपल्या देशाची? मला काय म्हणायचं आहे की माझा मुलगा या देशातला केला त्याने गुन्हा, मान्य, पण त्याला एक डाव माफ करून त्याला संधी नको द्यायला सुधारायची? आणि मी म्हणतो, माझ्या मुलापेक्षा ते परदेशी पाहुणी तुम्हाला प्रिय. ऐकलत ऐकलत मनोहर पंत, ऐकलत ही मुक्ता फळ? हा स्वार्थी विचार, म्हणजे आपला म्हणून तो चुकला तरी त्याला माफी द्यायची आणि ते न चुकता त्याला सजा द्यायची. हे बघा, ही नीती चांगली नाही. उलट आपली आजवरची परंपरा आहे साहेब, की आपल्या माणसाने जर पाहुण्यांचा अपमान केला तर आपण आपल्या माणसाच्या कानफाटीत मारतो, आपण त्याला माफी मागायला लावतो. आणि स्वतःच्या मुलाच्या मायेपोटी तुम्ही हेही विसरलात? कोणाच? हॅलो, या व्हॉट? नो, सी टायटल, ओ माय गॉड, आय डोंट बिलीव्ह दिस. आय एम रिअली सॉरी. No, I apologize for it. I'm really... Please listen to me. Try to... Oh my God. काय झालं? काल ज्या गोष्टीची भीती वाटत होती, गोष्ट आज खरी झाली. पण झालंय काय नेमकं? मिस डायना आपला हा देश सोडून परत जाती. अत्यंत वाईट मत करून घेतले तिने आपल्या देशाबद्दल. तिच्यामध्ये आपल्या देशातील लोक लालची आहेत, स्वार्थी आहेत, अप्पलपोटी आहेत, मॅनरलेस आहेत, व्हिलन आहेत. या देशाबरोबर कुठलाही बिझनेस करायची तिची अजिबात इच्छा नाही आहे. आता नाही, पण अहो नेमकं अगदी झालं तरी काय? काय होणार आहे? का रस्त्यावर तुम्ही तिला वाचवलं, हॉटेलमध्ये सोडून आलं,
हॉटेलमधला प्रत्येक माणूस टीप घेतल्याशिवाय काम करायला तयार नाही. लिफ्टवाला टीप घेतल्याशिवाय लिफ्ट थांबवायला तयार नाही. वेटर काम तिला सर्व्हिस द्यायला तयार नाही. सगळीकडे पैसे पैसे पैसे. तिच्या हॉटेलच्या बिलमध्ये पूर्वी घडलेल्या गोष्टी, फुटलेले क्लास, सगळ्या गोष्टी ह्या मांडल्या गेल्यात. टॅक्सीवाला डबल डबल भाडं मागतोय. मला एक सांगा मनोहर पंत, हे परदेशी लोक काय फक्त लुटण्यासाठीच असतात? कधी कळणार हे आपल्या लोकांना? अरे हे जे परदेशी लोक येतात ना, त्याच्यामुळे आपल्या देशाचा पर्यटन हा बिझनेस जो आहे तो वाढतो, विदेशी चलन आपल्याला मिळतं. अरे आपली ही परंपरा आहे की अतिथी देवो भव, त्याचा आपण काय करणार आहोत? या अशा जर वागणुकी आपण आपल्या आलेल्या देशात पर्यटक लोकांना जर दिल्या गेल्या तर काय हिशोबाने ती लोक आपल्याकडे येतील? आपली सगळी अब्रुग मातीत घालतील. काय म्हणतील ते आपल्या देशाला, आपल्या लोकांना? आणि म्हणे आपण मिरवतोय झेंडा अतिथी देवो भवचा. साहेब, आता आलं माझ्या ध्यानात, माझी चूक कळली साहेब मला. आता माझ्या पोराला मीच शिक्षा करणार, त्याला सोडवणार पण नाही आणि जामीन पण देणार नाही. अजूनही विचार करा, आपल्याला आपल्या देशाचा नावलौकिक हवाय की बदनामी? सागरा मधून कसे चालले थैमान, हव सागरा मधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हातर आतला आवाज, बोले कांतात कोण हातर आतला